कशाला आलाय तुम्ही इथे? तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं की इथे येत जाऊ नका म्हणून. शारदा, मला मान्य, माझ्यातून खूप चुका झाल्यात, त्यामुळे तुला खूप त्रास झाला, तुला खूप राग आला माझा, साहजिक आहे. पण शेवटी मी एक माणूस आहे शारदा, आणि माणूस म्हटला की चुका होणारच. पण माणुसकीच्याच नात्याने तू झालं गेलं विसरून जा प्लीज. प्लीज मला माफ कर. अरे वा, हे बरं आहे तुमचं. तुम्हाला मनाला येईल तसं तुम्ही वागायचं आणि दुसऱ्यांकडून माणुसकीची अपेक्षा करायची. आजवर तुम्ही कधी माणुसकीने वागलात का? मान्य आहे मला, मान्य आहे मला की मी खूप वाईट माणूस आहे, माझ्यामुळे आजपर्यंत तुला खूप त्रास झाला. पण बास आता शारदा, आणखी किती दिवस ताणणार आहेस तू? यास खूप ताणलं की तुटून जात असं म्हणतात. मग तुटू दे ना. काय म्हणजे आदित्यरावांशी भांडून आली असतो इथे? हे बघ, मी नाही भांडले, तेच भांडलेत माझ्या बरोबर. मानसी, अगं एवढ्या तेवढ्या कारणावरून कोणी घर सोडून येतं का? एवढंसं भांडण झालं म्हणून? तू इथे आले आले मला सांगितलं असतस ना, तर तू इथे आल्यावर मी आदित्यरावांना फोन केला असता लगेच. का? तू का म्हणून त्यांना फोन करायचा? त्यांनी नको करायला. आणि मुळात मी इथे आलीये ना, ह्याबद्दल त्यांना काहीही वाटलेलं नाही. मी घर सोडून जाताना ते एकदाही मला थांब असं म्हणाले नाही. मानसी, अगं लग्न होऊन एक वर्ष सुद्धा झालेलं नाहीये आणि घर सोडून आली असतो. हे बघाई, दुसरा कुठलाही पर्याय नव्हता माझ्याकडे. आई, त्या घरात मला माझ्या शब्दाला काही किंमतच नाहीये, मग का राहू मी तिथे? हॅलो. हॅलो, शार्दूल बोलतोय. बोल. कुठे आहेस तू? का, तुला कधीपासून एवढी काळजी वाटायला लागली माझी? बघ नेहा, राजाराम काकांकडे मी. ते घरी आले नाही? काय काम होत? मला पैसे हवेत. पैसे मी कुठून देणार आहे? त्या घरातून तर मी केव्हाच बाहेर निघाली आहे ना. हो, पण बँकेची सगळी ऑथॉरिटी तुझ्याकडे आहे ना. तुझ्या संमतीशिवाय मी बँकेतून एकही रुपया काढू शकत नाही, म्हणून फोन केला. ठीक आहे, मग एक काम कर, पॉवर ऑफ अटर्नी बनवून घे, सह्या करून देते त्यावर, म्हणजे मग सगळाच प्रॉब्लेम मिटेल तुझा. मला फोनही करायची गरज पडणार नाही. ओके, बाय. बोलो, क्या प्रॉब्लेम है? बोलो, बोला बोला ना. अरे बोलो भाईजान. तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही झोपड्या खाली केल्या आणि ती जागा त्या भोसले बिल्डरला दिली. हाँ, पता है मुझे, लेकिन उसका प्रोजेक्ट पूरा होने के बाद आपको फ्लैट दे देगा. उसका प्रोजेक्ट तो पूरा होने दीजिए भाईजान. ते काम पूर्ण होईल असं वाटतच नाही. हो भाईजान, ते प्रोजेक्टचं कामही बंद झालंय. हो, आम्ही सर्वजण तिथे जाऊन आलो. भोसले बिल्डरचं प्रोजेक्टचं काम पूर्णपणे बंद झालंय आणि ते पूर्ण होईल असं वाटतही नाही भाईजान. हे प्रोजेक्ट बंद झालं तर आम्ही बर्बाद होऊन जाऊ भाईजान. आपण काही करा. हो भाईजान, काहीतरी करा तुम्ही भाईजान. Thank you.